तर संगीताच्या सुवर्ण काळामध्ये संगीत सूर्य केशवराव भोसल्यांकडे वळूया. 1902 साली वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी शारदेच्या भूमिकेनं ज्यांनी अख्खी मुंबई कायपीज केली तो किस्सा मी आधी सांगितलाच, त्यांच्याविषयी आपण जाणून घेतोय. 1908 साली वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी त्यांनी ललित कलादर्श ही कंपनी स्थापन केली आणि इतर कंपन्यांसारखा राज्याश्रय नसतानाही फक्त लोकाश्रयाद्वारे आणि स्वबळावर चालवून इतिहास घडवला. ही ललित कलादर्श संस्था आज 102 वर्षानंतरही चालू आहे. बालगंधर्वांच्या अगदी उलट पण अत्यंत उच्च दर्जाच्या गायकीद्वारे त्यांनी मराठी संगीत रंगभूमीवर गायकी घराणे किंवा भोसले घराणे प्रस्थापित केले. रूपसंपदा, शरीर सौष्ठव इत्यादी विशेष अनुकूलता नसतानाही तडपदार वृत्ती आणि गायनावरील प्रभुत्व या जोरावर त्यांनी सूर्यासारखे स्वतःचे अढळपद निर्माण केले. केशवरावांच्या गायनात तेज आणि आवाजाची रुंदी होती. सर्व प्रकारच्या ताना विद्युल्लतेच्या वेगानं ते घेत असत. अनेक नव्या नाटककारांना, नव्या विषयांना, वैशिष्ट्यपूर्ण देखाव्यांना त्यांनी रंगभूमीवर आणले. आज आपण हा जो दोन बाजूला जाणारा मखमली पडदा पाहतो त्याचा मराठी रंगभूमीवर सर्वात पहिल्यांदा वापर केशवरावांनी 1913 साली केला. दुर्दैवानं हा कलाकार वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी 1921 साली काळाच्या पडद्याआड गेला. अन्यथा मराठी संगीत रंगभूमी आणखीन समृद्ध झाली असती. एकही ध्वनिफीत उपलब्ध नसल्याने केशवरावांचा आवाज 1921 नंतर कोणालाही ऐकता आला नाही. पण त्यांच्या तडपदार ताना आणि तानायुक्त गायकींची कल्पना यावी म्हणून सुवर्ण काळाचे तिसरे शिल्पकार दीनानाथ मंगेशकरांच्या आवाजातले गाणे ऐकूया. हे गाणे आपण आधी पुरब किंवा ठुमरी अंगानं श्री उदय दडपे यांच्याकडून ऐकलेच आहे. आता ऐकूया दीनानाथांचा पंजाबी ढंग शुरामी वंदी. रसिको, दीनानाथांचे गाणे आपण ऐकले. त्यांना किर्लोस्कर कंपनीमध्ये बालगंधर्वांची जागा भरण्यासाठी 1914 साली आणण्यात आले. तेव्हा ते अवघे 14 वर्षाचे होते. 1915 साली त्यांनी ताजे वफा आणि कांटो में फूल या उर्दू आणि हिंदी नाटकाद्वारे रंगभूमीवर पदार्पण केले. नंतर गडकरांच्या पुण्यप्रभाव या नाटकात काम केले. 1914 ते 1918 ही 4 वर्ष ते किर्लोस्कर कंपनीमध्ये होते. 1918 त्यांनी स्वतःची बलवंत संगीत नाटक मंडळी स्थापन केली. मंडळीने पहिले नवीन नाटक वीर विडंबन 1919 साली सादर केले. पण दीनानाथ नावारूपाला आले
ते मार्च 1920 मध्ये आलेल्या गडकरांच्या भावबंधनमधील लतिकेच्या भूमिकेमुळे. नंतर 1927 वीर वामनराव जोशांच्या रणधुंदुबीमधील तेजस्विनीच्या आणि नंतर मानापमानमधील धैर्यधराच्या भूमिकेमुळे मानापमानच्या पदांना त्यांनी नव्या रागामध्ये तालांमध्ये बसविले. पंजाबी ढंग मराठी नाट्यसंगीतात मास्टर दीनानाथांनी आणला. रेखीव चेहरा, तरतरीत डोळे, उंचापुरा व भरलेला शरीर बांधा असे सुस्वरूप व्यक्तित्व दीनानाथांना लाभले होते. त्यांचे गाणे केशवराव भोसल्यांसारखेच गायकी परंपरेचे होते. तानेची फिरत, आवाजाची चमक आणि गायकीची करामत हे त्यांच्या गायकीचे वैशिष्ट्य. त्यांच्यासारखा धारदार, चढा व फिरता आवाज क्वचितच ऐकावयास मिळतो. चाकोरी सोडून गाऊन त्यांनी गाण्याची नवीन तऱ्हा शैली निर्माण केली. आधी जे गाणं आपण ऐकले त्यावरून त्यांच्या गायकीचा आपल्याला प्रत्यय आलाच असेल. तर रसिको, चला आस्वादूया मास्टर दीनानाथांचे भावबंधन नाटकातले गौड सारंग रागातले गाजलेले पद कठीण 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 किती पुरुष हृदय बाई. सादर करीत आहेत केतकी गोडबोले आणि साथीला आहेत नितीन भट. चल ताई,